ದೇವಗಿರಿ ಟೀ ಪ್ರೆಸೆಂಟ್ಸ್ ದೇವದರ್ಶನ. नमस्कार वीक्षकानो, आयचे देवदर्शनांतु तुम्ही भटकळा पेंटांतु विराजमान जाऊन आशिली कुलदेवता शांतेरी कामाक्षी हे देवस्थान पळयताची. शांतेरी कामाक्षी आमगेले समाजाचे एक मुख्य जलेल कुलदेव जावन मस्त कुळावींक तंगेले एक करुणा आणि तंगेले एक आश्रय दिवन पळोवन घेत असती. असले एक देवस्थान आयचे हे कार्यक्रमांतू तुमकां पळोवच्याक मेळटा. आजी श्री शांतेरी कामाक्षी देवस्थान भटकळ. मुखदीगे शांतेरी जननी अमुका शांति सुखदीगे शांतेरी जननी अमुका शांति सुखदीगे शांति सुखदीगे शांति सुख ಹೀಗೆ ಶಾಂತೇರಿ ಜನನೀ ಶಾಂತಿ ಸುಖದೀಗೆ ಶಾಂತೇರಿ ಜನನೀ ಅಮುಕ ಶಾಂತಿ ಸುಖದೀಗೆ ಶಾಂತೇರಿ ಜನನೀ ಅಮುಕ ಜನ ಸೇವನ ಉದಾರ ದಾನ ಧರ್ಮ ದೀನ ಜನ ಸೇವನ ಉದಾರ ದಾನ ಧರ್ಮ ಜ್ಞಾನ ದೀಪ ಸಚ್ಚಾಸ್ತ್ರ ಕರೈಗೆ ಶ್ರವಣ ಜ್ಞಾನ ದೀಪ ಸಚ್ಚಾಸ್ತ್ರ ಕರೈಗೆ ಶ್ರವಣ ಮಾನಧನ ತೂಗೆ ಮೂಲನಾರಾಯಣಾಲೆ ನಿತ್ಯ ಮಾನಧನ ತೂಗೆ ಮೂಲನಾರಾಯಣಾಲೆ ನಿತ್ಯ ಧ್ಯಾನ ಚಿಂತನ ಭಜ ಪ್ರಥಮ ದಾವನು ಕುಲದೇವ ಶ್ರೀ ಶಾಂತಿರಿ ಕಾಮಾಕ್ಷಿ ದೇವಾಗ ನಮಸ್ಕಾರ ಕೊರ್ನು. ಆಜಿ ಹೇ ಸ್ಪಂದನಾ ಟಿವಿಕ ಆಮೇಲೆ ದೇವಸ್ಥಾನ ಮೊದಲ ಚುಟುಕು ದಾವನ ಏಕ ಸಾನ್ ಹಿಸ್ಟ್ರಿ ಮಳೆ ಇತಿಹಾಸ ಸಾಂಗಿ ಕತ್ತಿರಿ ಆಮಿ ಸಗಟ ಹಂಗ ಮೇಳ್ಳೆ ಸಚಿ ಆಮಿ ಹಾವು ಹನುಮಂತ ಪೈ ಪುತ್ತು ಪೈ ಮುಣ ಪೈ ತಜಿ ಆಮೇಲೆ ಕುಟುಂಬಾಚೆ ಅನೇಕ ವರ್ಷ ದೋರಿಗೆ ಹಂಗ ಮುಕ್ತೇಶ್ವರ ಜಾವನು ಹಂಗ ಸಚಿ ತಶಿಂಚಿ हे देवस्थानक ट्रस्टी मंडळ असा. हांग सगळं रबिले हनुमंत पै तोरसाल हांनी जाल्ले ट्रस्टी आणि वसंत शानबाग हांनी वरी ट्रस्टी डी एस पै श्रीधर पै हांनी वरी ट्रस्टी आणि हांगा हिंदू कामकर हांनी वरी मॅनेजर जावन हांगा सच. रामदास पै मुंबई मुंबई म्हणजे हांगा गांव भटकळची हांगा बोंबई रामदास म्हणता जी तो बी हांगा देवस्थानांत मागशी 25 वर्ष दोन हांगा काम करून आयिल्लो आसा. हे देवस्थान अगदी पुरातन देवस्थान एक 400-450 वर्षाचो इतिहास आसा. आमगेलो म्हालगड सगळ गोंयांत दोगून हांगा वलसे बंदवर म्हणटा गोंया भितरी पोर्तुगीजाले एक धार्मीक छल तांणी धर्मांध जावन घेवन धार्मीक लोकांक भयंकर त्रास दिवचे सुरू केले. तांणी थंचे सरकाराचे छल म्हळ्यार थंचे त्रास अनुभव सुचो जायनासी तांणी चरास्ती घेवन येन तांगेले देव घेवन येन तांणी थंयच्यान भायर सरून हे दिकान करावळी दिकान भायर सरून आयले. 7 मछवेर तांणी समुद्र मार्ग जावन धांवन आयले अशी इतिहास सांगता. तांतो पयलेचो मछवो अंकोला भितरी लँड जाले. थंय 2 कुलदेवस्थान 3 कुलदेवस्थान आयली एक आर्यदुर्गा महामाया आनी कुंडोदरी हे 3 देवस्थानां थंय आयली.
देव देव ध्यान घेन स्थापन केला. तशीच जी अनेक म्हणजे मुखार कुमटा आयलो थंय शांतेरी म्हाळसा कावूर कामाक्षी तीन देवा आमेल मलगडना घेऊन थंय हाणू स्थापन केलो. तशीच तो मच्छ मुखार आनी दुसरे मच्छ तिसरे मच्छ हांग घेवन भटकळा प्रसिद्ध बंदर आशिल्लें व्यापाराक प्रसिद्ध आशिल्लें ह्या बंदरार येवन घेवन लँड जालो. हांगा शांतेरी कामाक्षी म्हळ्यार शांती कामाक्षी प्रधान जावन हांगा तांणी देवळ बांदलें आनी येद्राक परशुराम दामोदर हो बी कुलदेव तांणी घेवन धांवन आयलो देवत हांग घेवन घेवन तांणी राबलें. अशें आमी म्हालगडे गांव सोडून धांवन आयलें की देश सोडून म्हळ्यार गोवा देश म्हणत आशिल्लें तेन्ना तो देश सोडून धांवन आयलें की जी आपणें देवा विसरलांची सांगात देवा पोटली घेवनूची तांणी हांगा आयलें आनी हांगा तांणी वसत करून हांगा तांणी वेव्हार करून रावले. तशें मुखार बसरूर आनी कोच्ची पर्यंत तांणी मुखार गेले दोन मच्छे आनी थंय कोच्ची भितर वरीची आमी गेले गडसार असो ब्राह्मण लोकल एक केरीची थंय आसा आनी थंय तांणी वेंकटरमण देवस्थान तांणी बगले थंय आमगेले एक वसाहतो आसा थंय तांणी राबलें अशी एक काणी आसा. हें देवळ भारी कारणीक देवळ 2002 इसवी भितर सर्व कुळाव्यान मेळ्ळो हे देवस्थानाचे नविनीकरण केलें. हांगा पळया माळेर दोन श्लोकान बशे हॉल आसा तशीच जी स रूम आसाची स्वाम्यान आयल्यार रापच्याक प्रत्येक रूम आसा. निवेद्याक विंगड बांय आसा आनी वासरकी त्या नंतर बेताळाल गर्भगुडी काळभैरवाल गर्भगुडी गणांक प्रत्येक जागो मास्ती येद्राक पागरां भितर आशिल्ली ती काण स्वाम्या आज्ञे प्रमाणे विंगड कडेन प्रतिश्ठ केल्ले आसा. हें सगळें कोर घेतले देवान मार्बल आच्छादीत चौकू भितर गर्भगुडी संध्या मंटपू सगळें मॅनेजर रूम म्हळ्यार ऑफीस रूम दोनी दिगान पवळ्यो हें सगळें ते सायबिणी ना एक शेक्का वन दिवसा भितर हें हांगा घडोवन घेतलें. सर्व रुप्या अलंकार भांगरा अलंकार हें सगळें एक जावन 10 फीट बाय 21 फिटाचें हॉड हेब्बा गेलो हांगा बसयल्लें आसा. हांगा सगळें परम पुज्य गोकर्णभटा स्वाम्यांनी तेत्ते वेळार मुहूर्त काण दिवन गर्भगुडीची आय काण दिवन देव प्रतिश्ठांगेलें दिव्य हस्तान कोरून हे देवाक एक विंगड शक्ती हांगा येव तशी ताणें अनुग्रह केला. हांगा तिनी मठा स्वामे आमी कन म्हूण मानताचे हांगा तिनी मठा स्वामीची हांगा आगमन जावन हे देवस्थानाक अनुग्रह केल्लें आसा हांगा भक्ती लोकांक अनुग्रह केल्लें आसा. हे देवळाचें एक कारणीक म्हळ्यार हांगा प्रती अमावशेक हांगा चंडी घेवन जाता. प्रती अमावशेक पल्लकी उत्सव जाता. पल्लकी उत्सवांत प्रती अमावशेक येवन इक्रमोस 5 अमावस पर्यंत हांगा देवाक कसले तरी एक आंग म्हणून सांगून घेवन आनी आपल्या मनांत कश्ट जर ती गेले चरणा भितर निवेदन दवर न्हू इक्र प्रदक्षिण काण एक 5 अमावस पर्यंत हांगा चूक नाशी 5 अमास कोण पूर्ण करतकी त्या 5 अमाशे भितर तेगेलें मनां आशिल्लीं कामां जाताची अशी हांगा एक प्रतीती आसा. नवरात्री भितर 9 दिवस 15 दिवस हांगा ब्राह्मण संतर्पणां अन्नदान चलता. 15 दिवस एक भक्ताली हांगा सेवा उरता. तशींच 9 दिवस 9 नमुने अलंकार करून देवीक विशेष पुजा विशेष अभिशेक विशेष गोडशा निवेद्यो अशें हांगा चलता. घटस्थापना हांगा पयले पाडव्या दिसूच करताची. विजयदशमी दिवस बलिप्रदान जाता. सर्व गणांक बलिप्रदान आसा. दर्शनाचेर बलिप्रदान जाता आनी ते दिसू दर्शनाचेर कौल प्रदान करचे एक प्रतीत आसा. तो कौल नारलो कौला नारलो कुळाव्यांनी आपल्या घरा व्हरून दवर न्हू ताका जर सदांची घृत ज्योती लावून घेवन पूजा करून घेतील कडेन सायबिणींच घरांत येवन बसल्या अशें म्हूण लेखून घेवन तांणी पूजा करचे एक पद्दती आसा. वर्सा एक पंत येवन हांगा नारलो घेवन वचचे एक प्रतीती बी आसा. ह्या 15 दिसाचे संभ्रमा दिसा भितर आशिवजा भितर सादारण 2 शिगांवची कुळावी हांगा दुर्दुर्दान हांगा परदेशा लागून वरीची ते नवरात्री वेळार हांगा येवन पावताचे. हांगा प्रती अमावशेक बेताळा दर्शन हायगुळी दर्शन उबी रोपता. दर्शनाचेर अनेक भावूक भक्त तांकां तांगेले त्रास तांकां तांगेले तोंद्रे देवाक सांगून दर्शनाचेर तांणी अभय प्रसाद घेवची बिजी हांगा एक प्रतीत आसा. देवान दर्शनार सांगिल्ली नुडी बी ती खरी करून दिता. एक बँकाचो सिनियर मॅनेजर जावन रिटायर जाल्लो म्हापशेचे 20 वर्स दवर घेवन हांगा बेताळा पात्री जावन हांगा आसा. म्हळ्यार हांगा राबिल्लो आसा हनुमंत पै म्हणून घेवन हाजेऱ्या हागेले आंगारी तो बेताळ अनुग्रह करता बेताळा दर्शन ताका येता. तशींची हायगुळी पात्री बी सुरेश पै म्हणून घेवन तांणी गोंयांत तकून हांगा घेवन घेवन हे उत्सवा काळाचेर हांगा उरताची आनी तांचेर हायगुळी दर्शन हांगा आवेश जाता. इतलो व्हड छंद देवस्थाना हें एक शेक्का वन दिसा भितर जावंक जाल्यार हांगा देवाल अनुग्रह शिवाय मनुश्य प्रयत्न कमी जाता. हांगा अमृतपडी नंदा दिवपाक
पूर्ण व्यवस्था असा आमेल म्हालगड्यान दवरून करून दवरले आसा ताजे फंडू विंगड आसा तशींची कॉर्पस फंड म्हणून केला हांगा प्रत्येक मॅनेजरू फूल टायमाक मॅनेजर आसा इक्रिजनाक ट्रस्टी मंडळ आसा प्रति म्हयन्याक ट्रस्टी मंडळाची मिटींग चलता हांगा चॅरिटी बद्दल विंगड फंड आमी क्रिएट केला हांगा कोणाक हॉस्पिटलायजेशन करून त्यांनी त्या हॉस्पिटलाचे खर्च भरच्याक अशक्य असल्यार गरीब असल्यार तांकां मुद्दाम आमी देवस्थानांतल्यान हेल्प जाता तशींची शिक्षणा खातीर आमी देवस्थानाचे उत्पन्नाचे 10% आमी विद्यानिधी म्हणून करून तांचे ट्रान्सफर करतात आनी वर्षा एक पंता त्या निधींतल्यान 1-1.25 लाख रुपये स्कॉलरशीप म्हणून वाटी ते आयिल्ले आसाची हाजेन मस्त चेडूं हांकां ऐन ते फीस भर टायमारीची म्हळ्यार जुलय एंडाक आमचो पयसो तांकां पावत तशें करून घेवन तांकां अनुकूल जावं तशी हांगा ट्रस्ट्यान ताजी वेवस्था केल्ली आसा हांगा मॅनेजर अगदी प्रामाणीक जावन ताणें हांगा सगळ्या लोकांक कोणाले मन दुखयनाशी सर्व रितीचेर तांकां सगळ अनुकूल जावं तशी हांगा तो चोल घेवन येवचें वचून हे देवस्थानाचे एक नांव बरे रितीन सगळे कडेन एक प्रख्यात जाल्लें आसा अनेक देश विदेशां भितर हाजे भक्त आसाचे थंय तांकून बी थंयच्यान काणीके रुपारी हांगा पयशे पेटयताची सेवा बरयताची आनी तांकां प्रसाद प्रतिपंथा पावता इतली व्हड वेवस्था प्रतिवर्स करून प्रतिवर्स ऑडिटेड बॅलन्स शीट आमी हांगा जाहीर करताचे जनरल बॉडी मिटींग की हे सगळ वेवस्थीत कंपनी लॉ प्रकार कसं कसं करचे आसा हे सगळं हांगा करताची आमी चार्टर्ड अकाउंटंट एन नरसिंह कामत म्हणून येवन उडपी भितर प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट हे देवस्थानांत देखरेख पळयताची ट्रस्टी पदाचेर आमी सगळ एक इकर लोक की 9 लोक ट्रस्टी पदार आसाची अर्चक बी एक ट्रस्टी भितर एक प्रतिनिधी जावन घेवन अर्चक बी उरता हांगा प्रती वर्स तांगेल सर्ती प्रमाणे पर्याय अर्चक हांगा सर्ती बदली जाता सकाळीं 7 घंटारी निर्मल विसर्जन पुजा अभिशेक जाता रात्री दनपारां 12 घंटारी महानिवेद्य पूज जाता तशींच रात्री 8:30 घंटारी फुलां पुजा रात्री पूज जाता हांगा आयिल्ल्यांक आयिल्ल कुळाव्यांक जेवणां वेवस्था केन्ना आसा हांगा रापच्याक कामाक्षी निलय म्हणून आमी 3 वर्सां पयलें हांगा 1 कोटी रुपया खर्चून व्हड 28 रुमांचे कामाक्षी निलय म्हणून हांगा एक आमी गॅस्ट हावस बांदिल्लें आसा एक एक कुळाव्यांनी एक एक रूम तांकां तांगे नांवार हांगा दान दिवन बांदिल्लें आसा आयिल्ले सर्व लोकांक म्हळ्यार कितले लोकांक साथ जाता तितले लोकांक हांगा रावची वेवस्था बी अनुकूल करून दिल्ली आसा मॅरेज हॉल वयर हांगा 200 लोकांनी बसता हॉल आसा हे हॉला भितर सान सान लग्न की मुंजी की हांगा जाता हांगा उत्सवा वेळार केद्रा परशुराम देवस्थान वरीची आमी जेवणा खातीर आमी ते उपयोग करून घेताची सर्व लोक आमी एकच देवस्थान एक मंदीर हे अशें करून हांगा चलत आसाची सर्व कुळाव्याल सहकारान सर्व कुळाव्याल एक दान हांगा मेळचे वचून सहकार मेळचे वचून हें इतलें चंद इतलें व्हड देवस्थान बांदून घेवचें साद्य जालें सर्व स्वाम्याल आशिर्वाद सर्व देवाल अनुग्रहान हे देवस्थानाची किर्ती जग जाहीर जाल्ली आसा हांव सर्वाल्यांक मागता देश विदेशांत आशिल्ले लोकांक मागता सर्व भक्तांनी एक पण पुणी हे देवस्थानाची विजीट करून हांगा देवाल किर्ती हांगा देवाची हें एक प्रतिभा तुमी हांगा पळोवका हांगा देवाल अनुग्रह पात्र जावका हांगा येवन प्रसाद स्विकार करका अशें म्हणून तुमी म्हळ्यार मागून 2 उतरां मेळ्ळीं हां राबयत मानधन तू गे मुला नारायणाले नित्य मानधन तू गे मुला नारायणाले नित्य ध्यान चिंतन भजन भक्ति दीवनु ध्यान चिंतन भजन भक्ति दीवनु शांति सुख दीगे शांतेरी जननी अमुका शांति सुख दीगे शांतेरी जननी अमुका शांति सुख दीगे शांति सुख दीगे शांति सुख दीगे शांतेरी जननी शांति सुख दीगे शांतेरी जननी अमुका शांति सुख दीगे शांतेरी जननी अमुका शांति सुख दीगे शांतेरी जननी इतलें वेळतय तुमी भटकळाचे श्री शांतेरी कामाक्षी देवस्थान पळयत आशिल्ली ती
आत्ता एक सान विराम घेऊया. देवगिरी टी प्रेझेंट्स देवदर्शन. देवगिरी टी प्रेझेंट्स देवदर्शन. विरामानंतर देवदर्शनाक स्वागत. आजी आम्ही भटकळाचे कुलदेवता देवस्थान श्री शांतेरी कामाक्षी देवस्थान पळयत आशिल्लीं ती. जय जय कुलदेवता, जय जय कुलदेवता, महालक्ष्मी महामाये माता माहेश्वरी, महालक्ष्मी महामाये माता माहेश्वरी, शांतेरी कामाक्षी दुर्गा दयाकरी अमचेरी, महालक्ष्मी महामाये माता माहेश्वरी, वराही वैष्णवी शांभवी भवानी, कुंडोदरी शाकंभरी शंकरी सर्वेश्वरी, चंडमुंड मर्दिनी विजयांबिका विश्वेश्वरी, महालक्ष्मी महामाये माहेश्वरी, जय जय कुलदेवता, जय जय कुलदेवता, जय जय कुलदेवता, जय जय कुलदेवता, दामोदर सप्त कोटीश्वर, पाणेश्वरु नारसिंहु भैरवु भयंकरु, ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगन सदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं शुद्ध स्फटिक संकाशं शुद्ध विद्या प्रदायकं शुद्धं सच्चिच्छिदानंदं सदाशिवमहं भजे. ओं प्रकाशमध्यस्थित चित्स्वरूपान् वराभये सन्दधतिं त्रिनेत्रां सिन्धूरवर्णां अतिकोमलांग्यं मायामयीं तत्त्वमयीं नमामि. अणिमादिगुणोधारामकारां यक्षरात्मिकां अनन्तशक्तितां वन्दे कामाक्षीं चिन्तयाम्यहम्. एकदन्तं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजं पाशाङ्कुशधरं देवं ध्याये सिद्धिविनायकं सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्तिसमन्विते भयभेस्त्रायिनो देवे दुर्गे देवे नमोऽस्तु ते. प्रथम जावनो आमगेल्या कुलदेवता लक्ष्मीनारायण रामनाथ शांतीर कामाक्षी सिद्धिनाथ भैरव बेताळ पंचिष्ट देवाल चरणारविंदांत वितरे नमस्कार करत हंगा ऐद दिवसाक हे स्पंदना एक टी व्हीचे हंगाचे एक महिम ऐकून घेणं हंगे स्थळार आईल असं ती हे स्थळाचे महिम सांगचे म्हणून सांगणारी मस्तस कित्या म्हणारे हंगा आता आमगेल्या पुतणानं हजे सविस्तार जाऊन घेणं पुरा विषय कळेल असं त्याबद्दल दोन उत्तर सांगचे कसं म्हणारे हंगा हे स्थळाचेरी आम्ही अनेक मस्त वर्ष मागशी चुकून घेणं पूजा विधान वैष्णव पद्धती प्रकाराचे रे तंत्रसारोक्त प
पद्धती प्रकाराचेर गुरुवर्यान कश्यामक एक मार्गदर्शन दिल्या त्या प्रकाराचेर अनेक वर्ष तुकून आमगेलो म्हालगड तुकून घेवन हांगा कोरगाना येयला आसत. तेच प्रकाराचेर आमी बी हांगा आमगेले एक चार घराणे आसा ती कुटुंब आसा तांणी प्रती वर्स पर्याय प्रकाराचेर वर्स सोन वर्स वेवस्थीत रितीचेर आमकां सहायकाक जावका जाल्यार जनांक घेवन घेवन भटमामाक घेवन घेवन तांगेले मुखांतर आमी वेवस्थीत जावन घेवन पुजा पद्दती कोरगाना येयला आसत. हें सादेल वार मक्षी तुकून कोरगाना येयला आसत. हांगा विशेष कार्यक्रमा वेळाचेर आनीक आमी विंगड भटमामाक आनी घेवन घेवन नवचंडिका हवन की तशींची हांगा अनेक नमुनेचेर हवन पुजा विधी तशींची शतकुंभाभिशेक की इत्यादी कार्यक्रम वेवस्थीत जावन घेवन आमी आमकां कळ्ळेल प्रमाणाचेर गुरुवर्यान आमकां कसले एक विद्य दिल्या मार्गदर्शन दिल्या त्या प्रकाराचेर आमी कोरगाना येयला आसत. तशींची हांगा अनेक लोक भक्तादी येवन घेवन देवा लागीं तांगेलो मनान दवरलें कळकळी सांगून घेतात. ती कळकळी तांणी कसन करता की म्हळ्यार येवन घेवन भटमामाला सांगतात. भटमामा तांगेलो मनान दवरून कसन आसा आयकून घेवन ते तांगेलो मनान दवरून विशय देवाल चरणांत भितर दवरता. देव आयकता, कोणेंय सांगलें तरी देव आयकता. जाल्यार आम्यांक नित्य पुजन की अभिशेक की कोरोना येयलें देखून घेवन देव तांणी आमचेर विश्वास दवरून घेवन आयिल्लो भक्तादी लोक आमचेर विश्वास दवरून घेवन देवा लागीं निवेदन करून घेवचें सांगतात. आमी तांगेलो मनांतलो विशय देवाल चरणांत भितर दवरतात. देव आयकून घेता आनीक तेच प्रकार तांकां अनुग्रह करता. म्हळ्यार तांकां देश परदेशांत कोण घेवन मस्त लोक येवन घेवन हांगा सांगतात भटमाम तुमी सांगून घेतिल्लें आमकां बरें जालें, तुमगेले निमित्तान तुमी एक देवाला सांगून घेतिल्लें आमकां मनांक लागलें आनी देवान बी आमकां पूर्ण अनुग्रह केलेलो आसा अशें म्हूण सांगना न्हू. तांणी बी एक तांगेले मनांतली इच्छा तांणी हांगा सांगून घेतिल्ली आसा. अशी देवी प्रसन्न जावन उरता. केदनाय केदना आमी तिगेलाक वचून हांवस मात्र स्वरूप ती ती केदना येवन कोणेंय कोणेंय आयली तरी ती तिगेले चरणांत भितर कोणेंय येवन घेवन कसनेच एक सांगून गेले तरी ती तांकां फाट परसून घेवन तांगेले कसन कश्ट आसा ते सर्व कश्ट दूर करून तांकां शक्ती दिवन घेवन तांगेले आसतना ती तांगेल्यागे एक सेव घेता आस. म्हळ्यार हे एक महिमा मस्त अघाद अशी हांत भितर आमी करची कसनय ना. मुख्य जावन देवाक एक शरणागत जावका. आमगेलो मनांत इच्छ कसलो आसा आमी देवाक सांगून घेवन तिक तर शरणागत जाल म्हण तर जाल्यार ती पूर्ण अनुग्रह करता अशें म्हणून विश्वास आमकां पूर्ण आसा. ह्या प्रकाराचेर आज वर एका चोलगाना येयला आसा हाजे मुखारसून जाल तरीशी अशीं चलका पुरा जाणान येवका खंयचो एक उत्सव जावो हें जावो ते त्या वेळाचेर तंतान लोक येवन घेवन भाग घेवन घेवन वेवस्थीत रितीचेर उत्सव आदी कार्यक्रम तशी सोमेन आनी आयली तेन जाल तरीची वेवस्थीत रितीचेर सर्व लोक मेळून घेवन हो कार्यक्रम हांगा नित्य निरंतर जाता आसा. हो मुखारसून अशींची सादेल वार जावन चलका अशें म्हळ्यार आमगेली बी मनांतली इच्छा आसा अशी देव बी चलयतली अशें म्हळ्यार पूर्ण आमकां विश्वास आसा अशी देवीला प्रार्थना करताची आमगेले एक स्पंदना टिवीच्यान हांगा येवन घेवन हें एक देवीलो महात्मा पुरा कडेन प्रसार करचे बद्दल तांणी एक प्रयत्न केलेलो आसा. हांगा जाले तरी आमी धन्यवाद सांगताची दोन एक दोन उतरां हांगाक राबयत. नागेशु देवकी कृष्णु रवळनाथु लक्ष्मी नारायणु गणपति वेताळु पुरुषु महालक्ष्मी महामाये माता माहेश्वरी जय जय कुल देवता जय 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 कुल देवता महालक्ष्मी महाकाली महासरस्वती
పంచదుర్గనవ దుర్గా దీయంకా సన్మతి దత్త దిగంబరు గురు శ్రీ పాదరాయ భక్తి జ్ఞాన తీరే భక్తి జ్ఞాన తీరే మూల నారాయణ సదయా భక్తి జ్ఞాన తీరే భక్తి జ్ఞాన తీరే భక్తి జ్ఞాన తీరే మూల నారాయణ సదయా మహాలక్ష్మీ మహామాయ మాతేశ్వరి జయ జయ కులదేవత జయ జయ కులదేవత జయ జయ కులదేవత జయ జయ కులదేవత రాక రామనాథ రాక రాక రామనాథ భక్తాంక రాక రాక రామనాథ భక్తాంక రాక రాక రామనాథ భక్తాంక రాక రాక రామనాథ భక్తాంక రాక రాక రామనాథ రాక రాక రామనాథ రాక రాక
ಮುಖದಿಗೆ ಶಾಂತೇರಿ ಜನನೀ ಅಮುಖ ಶಾಂತಿ ಸುಖದಿಗೆ ಶಾಂತೇರಿ ಜನನೀ ಅಮುಖ ಶಾಂತಿ ಸುಖದಿಗೆ ಶಾಂತಿ ಸುಖದಿಗೆ ಶಾಂತಿ ಸುಖ ದಿಗೆ ಶಾಂತೇರಿ ಜನನೀ ಶಾಂತಿ ಸುಖದಿಗೆ ಶಾಂತೇರಿ ಜನನೀ ಅಮುಖ ಶಾಂತಿ ಸುಖದಿಗೆ ಶಾಂತೇರಿ ಜನನೀ ಅಮುಖ ಬಂಧುನು ಐಚ ಕಾರ್ಯಕ್ರಮಂತೂ ತುಮಿ ಕುಲದೇವತಾ ಶ್ರೀ ಶಾಂತೇರಿ ಕಾಮಾಕ್ಷಿ ದೇವಸ್ಥಾನ ಭಟ್ಕಳ ಆಶ್ಚೆ ಹೆ ಪಳೈಲೆ ಏಕ್ ಪಟಿ ಅಮಿ ಥೈ ಗೆಲ್ಲೆಲ್ತೆದ್ನ ಹೆ ದೇವ್ನಿ ದೇವಿಂಕ ಅಮ್ಮೇಚಿ ಸ್ವತಃ ಭೇಟಿ ದೇವ್ನು ಪೊಳೋಕ ಜಲ್ಲ ಗತ್ಯ ತುಮ್ಕು ದಿಸುನ್ ಅಶ್ಚಾಕ್ಪುರ ತಿತ್ಲ ಸುಂದರ ಭವ್ಯ ದೇವಸ್ಥಾನ ಹೆ ಆಯ್ಚ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಪಳೈಲೆ ತುಮ್ಕ ಸಕಡಾಂಕೈ ಅನಿ ಹೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ತುಮ್ಕ ದಾಖೋಚ ಪ್ರಯತ್ನ ಕೆಲಲ್ ಅಮ್ಕಾ ಕುಲದೇವತಾ ಚಾಂಕೋರೋ ಮಂಟಂಗೆಲ್ಲ ಮಗ್ಗುನ್ಗೆ ತಚ್ಚಿ ಆಯ್ಚಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸಂಪೈತಾತಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಪಳೆಯಲೆ ತುಂಗ್ ಸಕಣಕ್ಕೆ ಧನ್ಯವಾದ ಅನಿ ನಮಸ್ಕಾರ ದೇವಗಿರಿ ಟಿ ಪ್ರೆಸೆಂಟ್ಸ್ ದೇವದರ್ಶನ